यंदाचा पाऊस आपल्या महानगरपालिकेला वाहून नेणार आहे. मनपाच्या महत्वपूर्ण फायली खराब झाल्या असून आता या फायलीतून काहीच हाती लागणार नाही. दुसरीकडे महानगरपालिकेने 12 नवे कोरे शौचालय आणि अनेक नव्या कोऱ्या कचरा कुंड्या सुद्धा भंगारात फेकल्यात. एकंदरीत आंधळा दडतोय, कुत्रा फीट खातोय आणि रखवालदारही या कुत्र्याच्या मोहिमेत सामील आहे असेच चित्र महापालिकेतून उघड्या डोळ्यांनी दिसतंय. अमरावती महानगरपालिका या महापालिकेत कोण काय करतो याचे कुणालाच काहीच माहीत नसते. परिणामी ही महापालिका आणि तिचे काम राम भरोसे सुरू आहे. जनतेच्या पैशांची उधळपट्टी मात्र मोठ्या तोड्यात सुरू आहे, हे विशेष उल्लेखनीय. उदाहरणादाखल बोलायची झाल्यास ही भंगार ठेवण्याची जागा बघा. करोडो रुपयांचे भंगार येथे पाण्यात भिजण्यासाठी खुले करून ठेवण्यात आलंय. तत्कालीन मनपा आयुक्त नवीन सोना यांच्याकडे या प्रकरणी सिटी न्यूजनं लक्ष वेधले असता त्यांनी राजापेठ परिसरातील या स्थळी भेट देऊन येथे नाहक सडत असलेले भंगार विकून टाकण्याचा निर्णय घेतला होता. परंतु या निर्णयावर आयुक्त बदलले तरी काम झालेले नाही. आजही या ठिकाणी कोट्यावधीचे भंगार सडण्यासाठी जैसे थेच पडलाय. भंगार तर भंगारच असते, त्याचा वापर होत नाही म्हणून ते विकून टाकायचे असते. परंतु याच भंगारात शेकडो नव्या कोऱ्या वस्तूंची भर असेल तर बघा, 637 नव्या कोऱ्या कचरा कुंड्या आणि वादग्रस्त महागडे 12 महिला शौचालय सुद्धा याच भंगारात पडून खराब होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. हे करडोचे साहित्य म्हणजे तमाम शहरवासियांची सार्वजनिक संपत्ती होय, परंतु महापालिकेला याचे काहीच घेणे देणे नाही. जे स्वतःच्या कार्यालयातील महत्वाच्या फाईलीच सांभाळू शकत नाहीत त्यांच्याकडून या साहित्यांच्या सुरक्षेची खात्रीच नाही. गेल्या पावसाळ्यानंतरची आणि पावसाळ्यातली दुर्दशा बघून यंदा तरी मनपा या पावसाच्या थैमानातून होणाऱ्या नुकसानाकडे लक्ष घालील अशी आशा होती. परंतु यंदा ही निराशाच झाली आहे. नाले, वाट, प्रभाग इतकेच काय तर दस्तूर खुद्द महापालिकेतही पावसाच्या पाण्याचे तडे साचलेले दिसून येतात. महापालिकेतच अशी तुटपुंजी व्यवस्था असेल तर शहराची दयनीय अवस्था होणारच. मनपाच्या बाजार परवाना विभागात फेरफटका मारला असता येथे असंख्य महत्वपूर्ण फाईली पाण्यात ओल्या झाल्याचे आढळले. आम्ही गेल्या 4 वर्षांपासून ओरडतोय परंतु दुरुस्ती होत नाही. परिणामी पावसाचे पाणी कार्यालयात साचून नुकसान होत आहे अशी कबुली मनपा सहाय्यक अधिकारी ओगले यांनी दिली आहे. दरवर्षी आम्ही टाऊन हॉलच्या मेंटेनन्ससाठी कुठले जे त्यांना लेखी रिपोर्ट केलेले आहे ते घेऊन सगळ्यात तात्पुरती दुरुस्ती करून जातात. तरी देखील म्हणजे पाण्याची गळती सुरूच आहे. कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी देखील म्हणजे जागा राहत नाही. पण पाऊस जर आला तर म्हणजे संपूर्ण रेकॉर्ड हे ठिकाणी खराब होते. बरंचसं रेकॉर्ड आहे आज रोजी या बाजार पुरवठा विभागाचे खराब झालेले आहे. अवघ्या शहराचे लक्ष ज्या इमारतीतून होणाऱ्या कामकाजावर असतं ती महापालिका इमारतच यंदाच्या पावसाळ्यात वाहून जाणार अशी भीती व्यक्त होते. आता तरी महापालिकेच्या प्रशासनाची, सत्ताधाऱ्यांची, विरोधी पक्षाची झोप उघडेल काय. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने व काँग्रेस प्रणित केंद्र व राज्य शासनाने केलेल्या कामांची वचनपूर्ती मेळाव्याच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला जातोय. रविवारी काँग्रेसचा वचनपूर्ती मेळावा आयोजित झालाय. एका पत्रकार परिषदेतून ही माहिती देण्यात आली. अमरावती शहर काँग्रेस कमिटीतर्फे 16 जून रविवारी दुपारी 4 वाजता महेश भवन बडनेरा रोड येथे हा वचनपूर्ती मेळावा घेण्यात येत आहे. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. आमदार रावसाहेब शेखावत यांनी माहिती दिली. कार्यक्रम आहे सगळ्या महाराष्ट्रात घेण्यात येत आहे. वचनपूर्ती मेळावा केंद्रामध्ये काँग्रेसच्या शासनाने जे जे मॅनिफेस्टो मध्ये सांगितलं होतं त्यापैकी जे जे वचन झालेले आहेत पूर्ण याचा पूर्ण एक आढावा अशी बैठक कार्यकर्त्यांची घेण्यात येणार आहे. महेश भवनला हा कार्यक्रम होणार 16 तारखेला संध्याकाळी 4 वाजता आणि त्याच्या आधी 5 जिल्ह्यांच्या डेलिगेट्सची बैठक, विभागीय बैठक अशी होणार आहे असा आम्हाला एजेंडा देण्यात आलेला आहे. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यंदाच्या पावसाळ्याच्या आगमनाने प्रत्येक जण आनंदित झालाय. हा पाऊस आपल्या बरोबर थंडावा व ओलावा घेऊन आलाय.
पावसाळ्यात ताळपत्रांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. अनेक घरांवर या ताळपत्रींचं आच्छादन करून पावसाच्या पाण्यापासून बचाव केला जातो. त्यासाठी नागरिकांची खरेदीची झुंबळही बाजारपेठेतून दिसून येत आहे. पावसापासून बचाव करण्यासाठी कधी काळी मेणाच्या ताळपत्र्यांचा उपयोग होत असे. या ताळपत्र्या वजनानं अतिशय जड असतात, त्यामुळे वापरण्यास कठीण होतात. मात्र प्लास्टिकचा शोध हा येथे वरदानच ठरला आहे, कारण या प्लास्टिकच्या ताळपत्र्या वापरण्यास सोप्या आहेत. 15 ते 20 फुटांच्या या प्लास्टिकच्या ताळपत्र्या बाजारपेठेत विक्रीला आहेत. या ताळपत्र्यांनी धान्याचे ढीग पोते झाकले जातात, तर गरिबांचे उघडे संसारही प्लास्टिकच्या ताळपत्रीखाली विसावतात. सामान्य लोकही सहजपणे ताळपत्र्यांचा उपयोग करतात. इयत्ता 10वी व 12वीचा निकाल लागलाय. पुढील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्रांची गरज आहे, मात्र तहसीलमध्ये सावळा गोंधळाच्या प्रकारामुळे या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र तातडीने मिळत नाहीत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. हे सगळे विद्यार्थी तहसील यंत्रणेच्या कार्यावर ठपका ठेवून आहेत. अमरावती तहसील कार्यालयात नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र मिळावे यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल करून कागदपत्र दिले. या कागदपत्रांच्या आधारे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना मिळत नाहीयेत. कोणा विद्यार्थ्यांचे कागदपत्रच कार्यालयातून गहाळ झाले आहेत, ते कचरा कुंडीत सापडत आहेत. कर्मचारी विद्यार्थ्यांशी व पालकांशी अरेरावी करत आहेत. कार्यालयीन वेळ संपता संपता पैसे घेऊन प्रमाणपत्र दिलं जात असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. पालकांना आपलं काम सोडून आपल्या पाल्यासह उपाशी तापाशी दिवसभर ताटकळावं लागत आहे. 3-3-4-4 दिवस हेलपाटे घालण्यास त्यांना भाग पाडलं जातं. पुन्हा पुन्हा अर्ज करूनही प्रमाणपत्र दिलं जात नाही, त्यामुळे पालक व त्यांच्या पाल्यांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे. पालक व विद्यार्थ्यांनी आपबीती कथन केली आहे. जवळजवळ 20-एक दिवसापासून केस दाखल केलेली आहे. तर 7-8 वेळा चक्राई झाल्या. तर कोणी साहेब लोक सहाय्या करत नाही, काही नाही, किंवा लोकांना त्रास होऊन राहिला आणि इथं थोडीशी रेटारेटी होऊन राहिली. केस दाखल म्हणजे केस मिळाल्यानंतरही ते ताबडतोब त्याच्यावर कारवाई नाही करून राहिले, त्याच्यामुळे लोकांना त्रास होऊन राहिला. त्यापर्यंत तहसील उघडली त्यापासून एक कागद 22-22 तारखेपासून इथे डॉक्युमेंट्स जमा केलेले आहे. आतापर्यंत एक मला झाला डॉक्युमेंट्स काही जमा केल्यानंतरही कागदपत्र म्हणून भेटत नाही. काही काही लोकांचे कागदपत्र सुद्धा हरपलेले आहे. आता त्या मॅडमला म्हटलं की मी साहेब साहेबाचे सही आणतो, साहेब नाही म्हणते ते कलेक्टर ऑफिस जरूर जाईन, हे साहेब साहेब सही करून नाही राहिले, ते पात्रकर साहेब जे आहे हे सही करून नाही राहिले, हे म्हणतात का तिकडे जातो मी कलेक्टर ऑफिस जवळ. ते कलेक्टर ऑफिस जवळ जर फाईलचे कागदपत्र बरेचसे लोकांचे हरपलेले आहे, तर आमचे जर सुद्धा हरपले तर आम्ही ते कागदपत्र जमा झाले किती दिवस लागणार आम्हाला. दिलं होतं त्यानंतर इथे सगळं जेवढं प्रकरण घडलं, पावती वगैरे दिली, पण ते पावती सुद्धा अन्य ठेवून घेतली होती. पावती ठेवून घेतल्यामुळे आम्हाला सगळ्यांना डॉक्युमेंट वगैरे काहीच भेटत नाही. मागितलं तर ते म्हणजे की आहेच नाही म्हणलं आमच्या दोघांमध्ये, तुम्ही दुसऱ्याकडनं घेतली आहे. नवीन काळाने दिले. आता एक नजर टाकू बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. साक्षीदाराला आणण्यासाठी जात असलेल्या पोलिसाच्या वाहनाला अपघात झाला. चिखलदऱ्याहून मोठ्याला जात असताना आलाडोह येथे गाडी स्लिप झाली व 100 फूट खोल दरीत कोसळली. दुय्यम ठाणेदार प्रदीप शेलार यामध्ये प्रवास करत होते, तर संतोष पटेल गाडी चालवत होते. MH 27A 42-12 क्रमांकाची ही नवी कोरी टाटा सुमो 2 दिवसांपूर्वीच पोलीस मुख्यालयानं चिखलदरा ठाण्याला दिली होती. दोन्ही पोलीस कर्मचारी या अपघातात जखमी झाले असून क्रेनच्या मदतीनं दरीतून गाडी काढण्यात येत आहे. एक नजर टाकू शहरातील पोलीस ठाणे निहाय गुन्ह्यांवर. DCR इतवारा बाजार येथील अंडा गल्लीमध्ये मोहम्मद अस्लम हाजी अनवर सामनी वय वर्ष 30 यांनी आपली हिरोंडा स्प्लेंडर क्रमांक MS 27 R 40-81 ही उभी करून ठेवली असता कुणातरी अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली. सदर घटनेची तक्रार सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंडविधान कलम 379 अन्वये नोंदविण्यात आली आहे. धर्मदाय कॉटन फंड येथील काकानीच्या वाड्यात भाड्याने राहणाऱ्या सौ दुर्गा बाबाराव जोने वय वर्ष 35 यांना बेलपुरा निवासी सुधीर रामटेके वय वर्ष 32 यांनी क्षुल्लक वादातून मारहाण व शिवीगाळ केली, तसेच धक्काबुक्कीही केली. या कारणावरून सदर घटनेची तक्रार सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये प्रोहिबिशन कायदा अन्वये 12(1) व 2 कलमा अंतर्गत नोंदविण्यात आली आहे. दर्शकांनो, हे बातमीपत्र येथे एवढ्यावरच थांबूया. त्यापूर्वी बघूया आजच्या बातमीपत्रातील ठळक बातम्या.
यंदाच्या पावसात जाणार महापालिका वाहून, मनपा कार्यालयातील महत्वपूर्ण फायली पाण्यात, कार्यालयात साचलं तळ, नव्या कोऱ्या करोडोच्या सामानालाही आहे सडण्याची प्रतीक्षा। डफरीन बनाम डाकिन दवाखान्याच्या व्यवस्थापनावर ताशेरे, डॉक्टरांवर महिलांनी लावले असभ्य वर्तवणुकीचे आरोप। टोल टॅक्सच्या अडेल तट्टू धोरणावर आंदोलनकर्त्यांची सनसनाटी चपराक, घडला देशभरात कधी नव्हे तो प्रकार, आंदोलनकर्त्यांनी केले पर्यायी रस्त्यांचे पोलीस सुरक्षित भूमिपूजन, 2 महिन्याचा दिलाय अल्टिमेटम। अमालपुऱ्यात दिवसा ढवळ्या साहसी चोरी, चोरीच्या घटनेवर व्यक्त होतोय संशय, पोलिसी दक्षता ही निशाण्यावर। तहसीलच्या अनागुंदी कारभाराला दोष देतोय विद्यार्थी वर्ग, तहसीलचे काम चालते कासव गतीने, विद्यार्थ्यांची होते वानवा। दर्शकांनो, वेळ झाली आपली रजा घेण्याची, आपणास काही माहिती द्यायची असेल, काही सुचवायची असेल तर थेट आमच्याशी संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सकर 7, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 2570326, आणि आमचं संकेतस्थळ www.citynews.net.in। अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा फक्त सिटी न्यूज। जय हिंद। इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है घर, आ जा। इंडिया बुल्स होम लोन्स, घर आ जाओ।